उद्या आपण फॉर्म भरताय, उत्तम जानकर सोबत राहणार आणि महायुतीचा एकोपा उद्या दिसून येईल 100%. शक्ती प्रदर्शन म्हणता येईल उद्या जे फॉर्म भरायला? उद्या शक्ती प्रदर्शन नाही करणार आहे मी. सुटकेचा निश्वास म्हणता येईल महायुतीसाठी की अजूनही काही प्रश्न शिल्लक आहेत? नाही, काही शिल्लक नाही. तर उत्तम जानकर यांची मनधरणी करण्यामध्ये यश आल्याचा जो चित्र आहे तो रणजितसिंह निंबाळकर यांच्या वक्तव्यावरून आपल्याला पाहायला मिळतं आहे. उद्या ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस हे स्वतः हजर राहतीलच, मात्र उत्तमराव जानकर त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत त्यावेळेस उपस्थित राहतील अशी ग्वाही जी आहे ते सध्या तरी माळा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे जे नेते आहेत ते देत आहेत. त्यामुळे आज ज्या उद्दिष्टाने नागपुरात बैठक बोलावण्यात आली होती तो उद्दिष्ट यशस्वी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.